नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आता तिथे बोबडीची लाईव्ह चालू आहे आणि ती बोबडी काय बोलते, तर ती ज्या बड्डेला कोंबडी कुत्रं कापणार आहे। तर ॲनिमल फंड ॲनिमलचे जे आहेत मेन संस्था, त्यांनी कृपा करून ह्या विषयावर नोंद घ्यावी, कारण ती बोलते कुत्रं कापते, कोंबडं कापतेच बोलते चालतं, कोंबडं पण नाही कापायला पाहिजे, त्याला कडं दुखत असेल, पण ती बोलते कुत्रं कापेन, कोंबडं आणि कुत्रं कापेन असं ती बोलत आहे। तर ह्या विषयावर तुम्ही खरोखर ॲनिमल फाउंडेशन ह्यांनी दखल घ्यायला पाहिजे, कारण कुत्र्यांना इथे विष घालून पण कोणी मारत नाही आणि ही कोंबडी काय बोलतात कुत्रं कापणार आणि पार्टी करणार आहे। तर नक्की ही जी जीभ घसरलेली आहे आणि खरोखर कळलं आहे की ही पण आता कोंबडीबरोबर कुत्र्याचं मांस पण खाते। तर मैत्रिणीनं नक्की तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या की ती आता ज्या बड्डेला कोंबडीबरोबर कुत्रं पण भाजून खाणार आहे। तर ॲनिमल संघटना ज्या आहेत त्यांनी ह्या विषयावर दखल घ्यावी, नक्की दखल घ्यावी, कारण एक ॲनिमल आहे त्याबरोबर किती क्रूरता। आपण एक कुत्र्याला लागलं तरी आपण त्या कुत्र्याला बघतो, प्रेम करतो आणि ही सीधा कुत्र्याला मारून भाजून खाण्याचा म्हणजे बोलते, कितीही गंमतमध्ये असो बट गंमतमध्ये पण असं नाही बोलायला पाहिजे। तर ॲनिमल संघटना जी आहे त्यांनी ही विषय डोक्यात घ्यावी, नजरेत घ्यावी आणि ह्या बाईला खरोखर शिक्षा द्यावी। नेक्स्ट टाईम कोणी असं नाही करायला पाहिजे, म्हणजे काय बोलते कोंबडं आणि कुत्रं भाजून खाईन। तर नक्की तुम्ही याच्यामध्ये बरोबर शिक्षा द्या। थँक्यू।